घेतली होती आणि कर्ज पुनर्घटना संदर्भात तुम्हाला विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेणार आहात का आणि काय मागणी असेल? आज संजय यादवराव आणि निलेश राणे यांनी आंबा महोत्सव या ठिकाणी आयोजित केला, त्यानिमित्त मी इथे आलो असताना बागायतदारांचे, आंबा उत्पादकांचे प्रश्न कर्जासंबंधी आणि मदतीसंबंधी त्यांनी कडे मांडले. मी उद्या देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांना भेटणार आहे. या दोन्ही प्रश्नाबद्दल कोकणातील या आंबा कर्जाबद्दल आणि दोन वेळा वादळ झाले, नुकसान झालं, यावर्षी पाऊस पडला आणि मत्ती संबंधी त्वरित जाहीर करावं मदत असं मी त्यांना सांगितलं. सर, वातावरण चिंताजनक आहे असं मत आता शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे आणि जे दंगलीचं प्रकार घडलेलं होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मालन मार्गवणीमध्ये त्याला धरून त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. काय की राज्यामध्ये परिस्थिती सध्या चिंताजनक आहे, जी वक्तव्य होत आहेत राजकारणातून ती टाळली गेली पाहिजे. धार्मिक मी वक्तव्यांबद्दल काय बोलणार नाही. कुठल्याही नेत्यांनी बोलताना संयम असला पाहिजे, कोणाची मन दुखतील असं बोलायला नको असं मलाही वाटत. पण पवार साहेब चिंता व्यक्त केली महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल, तर आता सरकार त्यांचं राहिलेलं नाहीये. त्यांचं सरकार असताना लोकांना जास्त चिंतित टाकलं होतं, जास्त लोक होते. कारण राज्याला मुख्यमंत्री तुम्ही म्हणाल उद्धव ठाकरे कोण होते, ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्राचे नव्हते. आणि लोकांना न्याय मिळत नव्हता, राज्य अधोगतीकडे चाललेलं होतं. त्या मानाने आता एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस दोघं चांगले काम करतायत. कायदा आणि सुव्यवस्था आणि विकास याची चांगली सांगड घालतायत. माननीय शरद पवार यांना अभिप्रेत असं राज्य आणि कारभार लवकरच दिसेल. सर, तुम्ही सक्षम आहात बोलतायत, मात्र सुप्रिया सुळे यांनी मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजय राऊत यांना वारंवार धमकी आली, नितीन गडकरींना धमकी आली, गुन्हेगारांवर वचक नाहीये गृहमंत्र्यांचा असं ते म्हणतायत. राजकीय नेत्यांना खरं तर हा सगळा जो वाद होतो गेल्या काही दिवसापासून धमकी, संजय राऊत कोणता उद्योग काम धंदा करतो ज्याला धमक्या येतात, काय कारण आहे? तो स्वतःच धमक्या द्यायला सांगत असेल प्रोटेक्शन वाढवायला, किंवा प्रसिद्धीसाठी उद्योग चाललाय संजय राऊत यांना. बाकीच्या पक्षांना, काँग्रेसच्या कोणाला नाही येत, तो संजय राऊतलाच काय येतात धमक्या आणि दुसरं कोणाचं नाव घेतलं ते. आणि हे सत्ता त्यांना आता एकनाथ शिंदे, देवेंद्रची भाजप यांची सत्ता आहे, ते सत्ता पचत नाहीये म्हणून हे द्वेषातून ते बोलले जातात. सत्ता हातातून गेली ते दुःख अजून त्याच संपत नाही आणि त्या भावनेतून हे बोलतायत. सर, महाविकास आघाडी उद्या छत्रपती संभाजीनगर मध्ये जाहीर सभा घेते आणि ही सभा पार पडू नये म्हणून भाजपनेच ही दंगल घडवली असाही आरोप आता महाविकास आघाडीचे. अरे सर, मला हे विचारू नका. समोर आंबे आहेत, इकडे इथे पण आंबे आहेत, तिकडे पण आंबे आहेत, नको ते विषय कशाला दंगल पंगल काय. आणि बीजेपी चांगलं काम करते देशात आणि राज्यात, असे दंगे करायची काय गरज नाही. दंगे करणारे सत्तेतून खाली आले, डिप्रेशन मध्ये चाललेत ना, तेच दंगे करतायत. दोन्ही बाजूचे दंगे तेच करतायत. मराठा समाजाला पूर्वी प्रमाणपत्र देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत, आपली काय प्रतिक्रिया? नाही, मी अध्यक्ष होतो, मी विरोध केला होता. कुणबी मराठा वेगळा आणि मराठा वेगळा जरा समजून घेणं आवश्यक आहे. कुणबी मराठा वेगळा
आणि मराठा वेगळा, त्यामुळे जरा समजून घेऊन मी उद्या भेटेन याच्यावर सांगेल त्यांना. सहयोगी तर राजे यांना करण्यास दिले नाहीत, काळाराम मंदिरात गेल्या होत्या आणि त्यांना वेद मंत्र उपचार करण्यासाठी मंदिर प्रशासनाने परवानगी दिली. मला त्या कुठल्याही धार्मिक आणि अशा प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही आणि कोणाच्या कौटुंबिक पण प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. देशाच्या राज्याच्या विकासाबद्दल जन त्याच्या प्रश्नाबद्दल विचारू शकतात. सर, राज्याच्या प्रश्नाबद्दल आपण एक विषय काढला म्हणून अदानी आणि अदानी समूहाने त्यांची अंबुजा सिमेंट आणि इतर जी त्यांच्या ऑफिसेस आहेत ते गुजरातला नेण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे शेकडो तरुण महाराष्ट्रामध्ये बेरोजगार होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसरीकडे नोकरी शोधत आहे. नाही, हा तुम्ही आता मला दिलेली माहिती आहे ती खरी खोटी तपासून पाहायला लागेल आणि मग हा विषय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून उद्योग महाराष्ट्रातले कसे थांबवता येतील, कोणते अदानीचं असं कोणते कसे थांबवता येईल, गैरसमज कशात आहे, गुजरात जागा टॅक्सेशन काय देतं महाराष्ट्रात, कार्यालय गेली आहे सर. ओके, त्यासाठी लागते ना जमीन आणि हे सगळं, तर त्याची मी माहिती घेऊ आणि सांगू. सर, खासदार गिरीश बापट यांचं 4 दिवसापूर्वी निधन झालं होतं आणि या निधनानंतर सातत्याने काही राजकारण्यांची वक्तव्य येत आहेत. म्हणजे विजय वडेट्टीवार म्हटले की पुण्यामध्ये काँग्रेस उमेदवार देणार आहे, म्हणजे अवघ्या 3 दिवसामध्ये उमेदवार देण्याची भाषा करणं कितपत योग्य म्हणतात. विजय वडेट्टीवारना दुसरं काय येत, एक तर काँग्रेसमध्ये नवीन आहेत, त्यामुळे काँग्रेस कल्चर संस्कृती म्हणतो ती त्यांना अवगत नाही आणि त्यामुळे मी काँग्रेसकडून आता राहुल गांधीची काँग्रेस अनमॅच्युअर्ड काँग्रेस त्याच्याकडून अजून काय अभिप्रेत ठेवायचं. धन्यवाद. आभारी आंबे खान जा. उत्पादक आणि व्यापारी शेतकऱ्यांनी तुमच्या भेट घेतली होती आणि कर्ज पुनर्घटना संदर्भात तुम्हाला